लोणाळा मावळ परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला. याचा फायदा शेतकऱ्यांसह शहरवासियांना झालाय. लोणाळ्यात गेल्या 24 तासात 96 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 4248 चालू वर्षाचा एकूण पाऊस झाला. तर गेल्या वर्षी 4132 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक पाऊस झाल्यानं शेतकरी सुखावले आहेत. तर पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात 64 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 2774 मिलीमीटर पाऊस झाला असून गेल्या वर्षी 2582 मिलीमीटर एवढा पाऊस झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरण क्षेत्रात जास्त पाऊस झालाय. पवना धरणातून आज सकाळी 4000 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलं. मात्र पावसाचा जोर कायम असल्यानं आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास 6000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पवना नदीकाठी राहत असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.